असं एखादं पीठ आहे का की ज्यापासून आपण इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे सगळे काही साऊथ इंडियन पदार्थ बनवू शकतो. हो आहे ना, आजची खास रेसिपी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे. आत्ताच हे जे बॅटर तुम्ही बघितलं ना, त्यापासून आपण मऊसूद जाळीदार अशा आंबोळ्या किंवा मग उत्तप्पे असू द्या, एकदम सॉफ्ट स्पॉन्जी तोंडात टाकताच विरघळणारे आप्पे असू द्या, किंवा मग कुरकुरीत असा मस्त साऊथ इंडियन स्टाईल डोसा असू द्या, सगळं काही तुम्ही एकाच पिठापासून तयार करू शकता. असं हे मॅजिक एकदम सिक्रेट किंवा जादुई पीठ आहे, बॅटर आहे. यापासून तुम्ही सगळ्या प्रकारचे साऊथ इंडियन डिशेस किंवा जे ब्रेकफास्ट नाश्त्याचे पदार्थ आहे ते तयार करू शकता. पहिलं तुम्हाला दाखवत आहे आंबोळी, बघू शकता एकदम सॉफ्ट जाळीदार आहे. त्यानंतर उत्तप्पासुद्धा इथे दाखवू शकता. मसाला डोसा तुम्ही यापासून बनवू शकता. आणि हा जो डोसा आहे तोसुद्धा एकदम कुरकुरीत झालेला आहे की नाही, चला तर ह्या पद्धतीचं सगळं साऊथ इंडियन पदार्थ तयार करण्याचं बॅटर जे आहे ते बनवायला सुरुवात करूया. थोडीशी वेगळी पद्धत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. सगळ्यात अगोदर एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी घालत आहे इथे जाड असा तांदूळ, तर रेशनचा घेतला तरीही चालेल, मी रेशनचाच तांदूळ घेतलेला आहे. 2 कप तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच कपाने घेतलेली आहे 1/2 कप उडदाची डाळ. तर जी उडदाची डाळ आहे ती बिनासालीची आहे, अशा पद्धतीची असते. त्यानंतर आपण 1/2 चमचा घालणार आहोत मेथी दाणा. तर जो कप आपण किंवा वाटी, एखादं भांडं, ग्लास वगैरे तुम्ही सगळी मापं घेण्यासाठी सेट करणार आहात, त्यांनी सगळी मापं घ्यायची आहे. खूप सोपं प्रमाण आहे, 2 कप तांदूळ असेल तर 1/2 कप उडदाची डाळ आणि 1/2 चमचा घातलेले आहे मेथी दाणे. 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने सगळं साहित्य आपण धुवून घेणार आहोत. त्यानंतर भरपूर असं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता टोटल 6 ते 7 तासांसाठी किंवा मग कमीत कमी 5 तासांसाठी तरी डाळ तांदूळ तुम्हाला भिजवून घ्यायचे आहे. तर सकाळी जर किंवा दुपारी 12 जर तुम्ही हे टाकलं तर संध्याकाळी 6 तुम्हाला याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी एका पातेल्यात ठेवलेलं आहे, फेकून द्यायचं नाही आहे. त्यानंतर यातलं पाणी काढून घेतल्यानंतर 1 कप घेतलेले आहेत पोहे. तर जे नाश्त्याचे पोहे असतात तेच पोहे घ्यायचे आहेत, दुसरे पातळ पोहे चिवड्याचे वगैरे घेऊ नका, जे आपण नाश्त्यासाठी वापरतो नेहमी तेच पोहे घेतलेले आहे 1 कप आणि तेसुद्धा भिजवून घ्यायचे आहेत. 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर फक्त 1/2 कप याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि 10 मिनिटासाठी याला साईडला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत मिक्सरचं भांडं किंवा फूड प्रोसेसर घेऊन त्यामध्ये तुम्हाला जे आपण डाळ तांदूळ बाजूला काढून ठेवलेले होते ते याच्यामध्ये घालणार आहोत. बारीक करून घ्यायचं आहे आणि मी जे म्हटलं होतं तुम्हाला पाणी फेकून द्यायचं नाही आहे डाळ तांदळातलं, गरज वाटल्यास तुम्हाला याच्यामध्ये थोडं थोडं तेच पाणी घालायचं आहे, दुसरं पाणी घालायचं नाही, कारण ते पाणी तुमचं जे पीठ आहे ते आंबवण्यासाठी खूप जास्त मदत करतं. आणि त्यानंतर याला बारीक ग्राइंड करून घेतल्यानंतर आपण जे पोहे भिजवून घेतलेले होते तेसुद्धा छान मऊसूत इथे भिजलेले आहेत, तेसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. खूप जास्त सोपं प्रमाण आहे, 2 कप तांदूळ, 1/2 कप उडदाची डाळ, 1/2 चमचा मेथी दाणा आणि 1 कप पोहे. तर व्यवस्थितपणे सगळं साहित्य छान एकदम स्मूथ होईपर्यंत अशा पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे, बघू शकता. आणि खूप जास्त पातळ करायचं नाही, एकदम थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला याला मिक्सरमध्ये अशा पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं आहे. सगळं बॅटर इथे आपलं तयार आहे, बघू शकता मी खूप जास्त पाणी याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड करताना अगदी थोडं कमीत कमी पाण्याचा वापर करून तुम्हाला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, कारण जर मिश्रण पातळ झालं तर मग वेगवेगळे पदार्थ आपल्याला याचे तयार करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला मस्त घट्टसर असं पण एकदम स्मूथ, याच्यामध्ये अजिबात डाळ तांदळाचा दाणा राहता कामा नये, एकदम जेवढं बारीक होईल तेवढं तुम्हाला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 ते 7 मिनिटांपर्यंत छान याला मी फेटून घेतलेलं आहे. फेटण्याची प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे, जेवढं तुम्ही याला फेटून घ्याल हाताने, विस्करणी, चमच्याने, तेवढेच आपले डोसे, इडल्या असो, आप्पे असो, एकदम जाळीदार आणि हलके तयार होतात. तर आता आपलं हे जादुई बॅटर तयार आहे, याला झाकून आपण रात्रभरासाठी सकाळपर्यंत ठेवून देणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आपलं हे 3 in 1 म्हणजे इडली, डोसा, आप्पे तयार करू शकता. असं हे बॅटर इथे आंबवून तयार आहे, बघू शकता मस्तपैकी याच्यावरती जाळी आलेली आहे, एकदम हलकं हे बॅटर तयार होतं. आणि यापासून तुम्ही आता वेगवेगळे साऊथ इंडियन पदार्थ जसे की इडली, डोसा, आप्पे, आंबोळी बनवू शकता. चला तर यापासून आता वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते बघूया. हे पीठ तुम्ही फ्रीजला 4 ते 5 दिवस स्टोअरसुद्धा करू शकता, जेवढं लागेल तेवढं काढायचं आणि याचे तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. तर आता मी यातलं थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे, त्यानंतर याच्यामध्ये 1/2 टीस्पून घातलेलं आहे मीठ, व्यवस्थितपणे छान मिक्स करून घेऊया. आता सगळ्यात अगोदर मी याची तुम्हाला आंबोळी तयार करून दाखवते. तर आंबोळीसाठी पीठ ज्या कन्सिस्टन्सीचं पाहिजे तेवढं थोडंसं 1 चमचाभर पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि नॉनस्टिक पॅन गॅसवरती ठेवलेलं आहे. त्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावून
लावून घ्यायचं, अगदी थेंबभर तेलात आंबोळी तयार होते, आणि जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. आंबोळी खूप जास्त पातळ नसते, थोडीशी जाडसर असते, म्हणून अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेली आहे. आणि जाळी बघू शकता तुम्ही, अप्रतिम आलेली आहे रंगसुद्धा, आणि मस्तपैकी जाळीदार अशी आपली ही 2 मिनिटात आंबोळी इथे तयार आहे. मस्त शेंगदाण्याच्या किंवा नारळाच्या दह्याच्या चटणीबरोबर अप्रतिम लागते. तर आता आंबोळी दाखवते तुम्हाला किती जास्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली आहे. या पिठापासून तुम्ही हे पीठ जर तयार करून ठेवलं ना फ्रीजमध्ये, तर 4 ते 5 दिवस तुम्ही वेगवेगळ्या साऊथ इंडियन पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता मंडळी. नक्की अशा पद्धतीची रेसिपी ट्राय करा. त्यानंतर उत्तप्पा तयार करून दाखवते. तर तेच जे बॅटर आपण आंबोळीसाठी वापरलेलं होतं तेच मी तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यावरती हिरवी मिरची, थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे, आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. हवं असल्यास तुम्ही थोडासा गरम मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा, जो मसाला उत्तप्पा आहे त्यासाठी याच्यावरती पसरवू शकता. तोसुद्धा खूप जास्त छान लागतो. खालची बाजू छान शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूने टर्न करून घेणार आहोत. बघू शकता एकदम परफेक्ट आपला हा उत्तप्पा इथे तयार आहे. जर फ्रीजमध्ये हे बॅटर रविवारच्या दिवशी तयार करून ठेवलं, मी बरेचदा तसंच करते, तर 3 ते 4 दिवस तुम्ही वेगवेगळे पदार्थ याचे अशा पद्धतीने तयार करून खाऊ शकता. मुलांनासुद्धा जर डब्याला वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ जर काय द्यायचे असतील तर ह्या पद्धतीचं बॅटर तुम्ही तयार करून ठेवू शकता. तिसरा पदार्थ आहे एकदम कुरकुरीत असा पातळ असा डोसा. तर हे पीठ तयार करताना ह्याच्यामध्ये थोडंसं अजून 1 ते 2 चमचा मी पाणी घातलेलं आहे. थोडंसं पातळ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी पातळसर असा डोसा आपण इथे तव्यावरती पसरवून घेतलेला आहे. जेवढा पातळ किंवा जाडसर तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीचा पेपर डोसा म्हणा, त्या पद्धतीचं तुम्हाला याला पसरवून घ्यायचं आहे. आणि मस्त लो टू मिडियम फ्लेमवरती खालची बाजू छान रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे, शेकून घेतलेली आहे, आणि लो टू मिडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटे याला मस्तपैकी शेकून घेतलेला आहे. तर बघू शकता एकदम कुरकुरीत असा पातळ असा आपला हा साऊथ इंडियन स्टाईल डोसा तयार आहे. तर एकाच पिठापासून आपण हे 3 वेगवेगळे पदार्थ तयार केलेले आहे. जसा की हा मसाला डोसा आहे, तुम्ही आतून बटाट्याची भाजी लावून मसाला डोसात याचा नक्कीच तयार करून खाऊ शकता. दुसरी आंबोळी आहे, तिसरा आहे उत्तप्पा. तर याच पिठापासून तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता किंवा मग आप्पेसुद्धा बनवू शकता. तसं तर हे 5 in 1 आपण बॅटर म्हणू शकतो, म्हणजे यापासून तुम्ही 5 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ साऊथ इंडियन पदार्थ तयार करू शकता. एकतर आंबोळी आहे, दुसरा उत्तप्पा आहे, तिसरा आहे मसाला डोसा, चौथा आहे आप्पे, आणि 5वा आहे इडली. तर हे सगळे पदार्थ तुम्ही या एकाच पिठापासून तयार करू शकता मंडळी. तर बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. अगदी मऊलुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारी अशी आंबोळी तयार आहे. उत्तप्पा तुम्हाला दाखवते दह्याच्या चटणीबरोबर की थोडंसं ओलं नारळ घालून तयार केलेली आहे. त्यासोबत हे सगळे पदार्थ खाण्यास अप्रतिम लागतात. तर नक्की एकदा ह्या अशा ऑल इन वन साऊथ इंडियन बॅटरची रेसिपी ट्राय करा. थोडीशी वेगळी आहे, खूप जास्त सोपं प्रमाण आहे. याच पद्धतीने बॅटर नक्की तयार करा आणि हे सगळे पदार्थ नक्की घरी करून बघा. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. तर व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी विशिष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय.